समाधान जे होईल तो नेता कसला, त्यांनी सतत संघर्ष करणाराच माणूस नेता असतो. समर्थक असं म्हणतात मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला. भाजपने समर्थकांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे आणि प्रीतमताई यांच्यावर भाजपने अन्याय केला असं समर्थक म्हणतात. आज माझं हे मत आहे की प्रीतमताईंचं नाव होतं आणि त्या योग्य नाव होतं, असं नाही की अयोग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही, त्या अत्यंत विक्रमी मताने निवडून आलेल्या आहेत. त्यांनी खूप छान काम केलंय, कधी पक्षाची एक बैठक बुडवली नाही, कुठलाही कार्यक्रम त्यांनी डावलला नाही. खूप कष्टाळू आहेत आणि खूप हुशार आहेत, तरुण चेहरा आहे, महिला आहे, बहुजन चेहरा आहे, त्यामुळे त्यांचं नाव हे न येण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही आहे. पहा, राजकारणामध्ये जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याला जनतेच्या मत आणि जनतेच्या कलाची आवश्यकता असते आणि जनता अनेक वर्ष स्वतःच्या समर्पणातून स्वतःच्या प्रेमातून थोडं करून एक नेतृत्वाची उंची तयार करत असते आणि ती एवढी मोठे मुंडे साहेब आहेत, त्यामुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. आणि असं नाही की प्रेम आहे आणि आमचं नुसतंच आमच्याकडे नाव आहे, आमची मेहनत आहे, आमची वारसा आहे, वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, या सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या अपेक्षा असतात. पंकजा त्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे, मीही काल स्पष्ट केलेलं आहे. आता बाकी कोणाला काय पतंगबाजी करायची असेल ती माध्यमातून होत राहील. पंकजा त्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे, मीही काल स्पष्ट केलेलं आहे. आता बाकी कोणाला काय पतंगबाजी करायची असेल ती माध्यमातून